नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभवी गावंडे आकार फाउंडेशनच्या करंट कन्सेप्ट टॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची जी आपले करंट कन्सेप्ट टॉक आहे, यामध्ये आपण जागतिक वन्यजीव दिवस जो होता आहे ना, जो 3 मार्चला झालेला आहे, त्याबद्दल चर्चा करणार आहोत. बरं, आता हे जे असे दिन आपण याच्या आधी पण काही जे स्पेसिफिक डेज असतात त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे की हे जे स्पेसिफिक जागतिक असो किंवा राष्ट्रीय दिन असतात यांच्यावर आपल्याला प्रश्न बहुधा येत असतात. यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय विचारलं जाते, तर हा जो दिवस आहे, एक तर कारण काय आहे की हाच विशिष्ट दिवस हा दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 मार्चच का जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जातो, त्यानंतर मग जेही काही याचं कारण असेल त्याच्या बाबतीतले रिलेटेड आपल्याला प्रश्न आलेले दिसून येतात. तर या अनुषंगाने आपण हा जो कन्सेप्ट आहे करंटचा याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाते, मराठीमध्ये आपण म्हणूया जागतिक वन्यजीव दिवस. ठीक आहे, बरं, भारताच्या अनुषंगाने हा विषय फार महत्त्वाचा आहे, कारण की संपूर्ण जगाच्या आतापर्यंत तरी जेवढ्या वाईल्ड लाईफ, जेव्हा आपण वन्यजीव म्हणतो त्यामध्ये प्राणी आणि वनस्पती दोन्ही येतात, तर प्राणी आणि वनस्पतींना मिळून जर आपण म्हणालो तर संपूर्ण जगाच्या 7 ते 8% हे वन्यजीव आपल्याला भारतामध्ये आढळताना दिसून येतात. ठीक आहे, नैसर्गिकरित्या संपूर्ण जगामध्ये भारतासारखा वैविध्यपूर्ण देश आपण आपल्याला दिसत नाही आहे, आणि त्यामुळे ह्या नैसर्गिक विविधतेमध्ये वावरणारे हे जे नैसर्गिक सजीव सृष्टी आहे त्यांनीही बहाल आपल्याला आपला देश असलेला दिसून येतो, आणि म्हणून याचं महत्त्व आपल्यासाठी अनन्यसाधारण असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, याच्या आधी आपण रेड लिस्टबद्दल चर्चा केलेली आहे, तर तुम्हाला हा जो एक टॉपिक आहे याचं महत्त्व थोडंसं लक्षात येईल. एक तर विद्यार्थी मित्रांनो, काय असते, आपण जेव्हा करंट अफेअर्स वाचतो तर यामध्ये अर्थशास्त्राचं करंट अफेअर्स वाचतो आहे, तर ते आपल्याला फार इम्पॉर्टंट वाटतं, कारण की एक अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र हा आपल्या दैनंदिन जीवनातला कुठला तरी विषय, व्यावहारिक विचार सगळ्यांना आवडत असतात. त्यानंतर दुसरं म्हणजे आपण पॉलिटीचे करंट अफेअर्स वाचतो तर तेही आपल्याला आवडतात, कारण राजकारणही जवळपास सगळ्यांचा आवडता विषय आहे. पण जेव्हा आपण पर्यावरण म्हणतो तर या विषयाकडे आपण प्रामुख्याने विद्यार्थ्यांकडून थोडंसं दुर्लक्ष केलेलं बघतो, किंवा हा विषय तुम्ही वाचला जरी, याचे न्यूज जरी तुम्ही वाचले, तर ते तुमच्या जास्त स्मरणामध्ये राहत नाही, कारण की इंटरेस्ट जो आहे त्या विषयामध्ये कमी असतो. पण एक फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पर्यावरणाचं महत्त्व जर आपण या दृष्टीने समजत गेलो की आपल्या जीवनाला साध्य होण्यासाठी किंवा राहण्यासाठी आणि सस्टेन होण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, पर्यावरणाची. म्हणजे असं म्हटलं जाते की पर्यावरणातली एकही स्पेसिस, कारण फूड चेन आणि फूड वेब जर तुम्ही अभ्यासला असाल तर तुम्हाला कळेल की एकही जरी स्पेसिस नामशेष झाली तर काय आहे, पूर्ण सायकल जी आहे ती बिघडत जाते, आणि कालांतराने जी आपली ह्युमन स्पेसिस आहे ती पण धोक्यामध्ये येऊन संपुष्टात येण्याचं जे आहे ते येत असतं. हे जर आपल्याला महत्त्व समजलं एकंदरीत तर पर्यावरणही आपल्या चर्चेचा विषय होईल, आपला इंटरेस्ट यामध्ये वाढेल, आणि इझिली आपल्याला पेपरमध्ये येणारे जे पर्यावरणाचे प्रश्न आहेत ते आपण कोप करू. ठीक आहे, तर चला याबद्दल आता थोडं समजून घेऊयात. 2-3 गोष्टी काय जाणणं महत्त्वाचे आहेत की कोणता दिवस होता, 3 मार्च होतं हे तर आपण बघितलं. ठीक आहे, 3 मार्च का बरं साजरा केला जातो 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस म्हणून, कारण की या दिवशी जे आहे ते युनायटेड नेशन्सनी काय केलं होतं, तर साइट्स नावाची जी एक संधी आहे, ठीक आहे, ही बनवली होती. तर यामध्ये अनेक ज्या देशातल्या गव्हर्नमेंट्स, जगातल्या देशांच्या गव्हर्नमेंट्स असतात त्या सोबत येतात आणि ही संधी जी आहे यावर सही करतात. ठीक आहे, किंवा याला मान्य करतात. ही काय आहे, साइट्स म्हणजे कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड, ठीक आहे, इन एंडेंजर्ड स्पेसिस ऑफ वाईल्ड फाउना अँड फ्लोरा 1973 ही आपल्याला बनलेली दिसून येते. ठीक आहे, मग 1973 कोणत्या दिवशी, तर दुसरा तिसरा कोणता नाही तर 3 मार्च या रोजी. आणि म्हणून ह्या साइट्सचा बड्डे असतो कधी असतो, तर 3 मार्चला, यासाठी आपण त्याला जागतिक वन्यजीव दिवस असं म्हणतो. ठीक आहे, तर एकदम तुम्हाला जर साधासुद्धा प्रश्न फ्रेम करायचा तसं करंटमध्ये तुम्हाला फार डीप असे प्रश्न येत नाहीत की त्या विषयामध्ये तुमची PhD लागतं, है ना, साधे फार वरवरचेच प्रश्न असतात, पण आपण काय की त्या विषयाला जास्त
तेवढंही अभ्यासत नाही की त्या ठिकाणी आपण काय होतो कन्फ्यूज होऊन जातो. तर आपला आपण पुढे एक प्रश्न पण बघूया की यावर आपण काठिण्य पातळीवर प्रश्न बघूयात की कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर आपल्याला आता इथे काय समजलं, 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिवस आहे आणि तो का साजरा केला जातो, तर त्या दिवशी युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी साईट्स नावाची जी संधी आहे ती बनवली होती. ठीक आहे, 1973 मध्ये. आणि आता यामध्ये आपल्याला नावावरूनच समजेल काय आहे की इंटरनॅशनल ट्रेड आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो रोखायचा आहे एंडेंजर्ड स्पेसिसमध्ये. बघा, एंडेंजर्ड स्पेसिसबद्दल आपण बोललो होतो आपले रेड डेटा बुकचं जे लेक्चर आहे, जे तुम्ही नसेल बघितलं तर बघून या त्या करंट कन्सेप्ट टॉकमध्ये, की ज्या धोक्यामध्ये असणाऱ्या प्रजाती आहेत ह्यांचा व्यापार आंतरराष्ट्रीय अजिबात व्हायला नको यासाठी हे कन्व्हेन्शन बनवलेलं आहे. आता आपल्यालाही माहिती आहे की अनेक असे कारणं असतात ज्यासाठी आपण वन्यजीव जे आहेत यांचा उपयोग आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये होत असतो, आणि जसं मेडिसिन्स म्हणा किंवा आता असे म्हणजे जे नॉन व्हेजिटेरियन लोकं आहेत त्यांच्यासाठी म्हणा, तर अशा अनेक प्रकारचे बहुधा काही वस्तू बनवण्यामध्ये म्हणा आहे ना, तर असे टूल्स म्हणून त्यांचे बरेचसे अवयव जे आहेत ते वापरले जातात. तर या सगळ्या कारणांसाठी आपल्याला यांचा व्यापार होताना दिसून येतो. पण ज्या प्रजाती ज्या आहेत त्या ऑलरेडी थ्रेटन झालेल्या आहेत किंवा एंडेंजर्ड झालेल्या आहेत, धोक्यामध्ये आहेत, त्यांचाही तुम्ही व्यापार करार तर कालांतराने त्यांचं अस्तित्व काय होणार आहे, नामशेष होणार आहे. आणि हे सगळं न व्हावं, हे सगळं वाचावं यासाठी म्हणून आपल्याला ही साईट्स नावाची संधी जी आहे ती असलेली दिसून येते. अजून एक याबद्दल काय महत्त्वाचं आहे की आता थीम काय आहे, 2023 थीम आहे पार्टनरशिप फॉर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. ठीक आहे, वन्यजीव संवर्धनासाठी भागीदारी. भागीदारी म्हणजे मग आता कारण की आंतरराष्ट्रीय आहे तर संपूर्ण जगातल्या सगळ्या देशांची भागीदारी. ठीक आहे, वन्यजीव संवर्धनासाठी, कारण आपण हेही बोललो आहे की IUCNची जी रेड डेटा बुक आहे यामध्ये जास्तीत जास्त पानं आता आपल्याला गुलाबी रंगाची होताना दिसून येतात, म्हणजे मॅक्सिमम जे प्रजाती आहेत त्या आता धोक्याकडे चाललेल्या आपल्याला दिसून येत आहेत. ठीक आहे, तर या अनुषंगाने पार्टनरशिप फॉर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ही आपल्याला याची थीम असलेली दिसून येते. ठीक आहे, बरं, आता ही जी साईट्स आहे याचं एम काय सांगितलं जात आहे, टू एन्श्युअर दॅट इंटरनॅशनल ट्रेड इन स्पेसिमेन्स ऑफ वाईल्ड लाईफ ॲनिमल्स अँड प्लांट्स डज नॉट थ्रेटन द सर्वायवल ऑफ द स्पेसिस. म्हणजे व्यापार काही लिमिटपर्यंत व्हावा है ना, कारण व्यापार जर होत आहे एखाद्या स्पेसिसचा तर त्याची काही गरज असेल, ती गरज जर जस्टिफाय होत असेल तर तो व्यापार व्हावा. पण जर तो ती विशिष्ट प्रजाती ऑलरेडी धोक्यामध्ये तिचं अस्तित्व एक्झिस्टन्स आलेलं असेल तर तिचा व्यापार होता कामा नाही, तुम्हाला त्याच्यासाठी सबस्टिट्यूट किंवा एखादा अल्टरनेटिव्ह आपण म्हणू की पर्याय शोधावा लागेल. हे एन्श्युअर कोण करतं, तर साईट्स नावाची संधी करत असते. ही जी संधी आहे ही संधीत एक कायदे आणि नियम त्या विशिष्ट जे कंट्रीज आहेत त्यांच्यावर लावते जेव्हा तुम्ही त्याचे सिग्नेटरी बनता. ठीक आहे, आणि त्यांच्या अंतर्गत मग परमिट्स वगैरे दिल्या जातात. ठीक आहे, साईट्सच्या अंतर्गत तुम्हाला परमिट्स आणि सर्टिफिकेट्स दिले जातात, आणि हे जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही त्या विशिष्ट प्रजातीमध्ये वगैरे जे आहे व्यापार तुमच्या देशामध्ये चालू शकते, आयात निर्यात म्हणा, देवाणघेवाण म्हणा, किंवा जेही ज्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन असेल. ठीक आहे, ओके, सो इट वॉज ड्राफ्टेड ॲज द रिझल्ट ऑफ रिझॉल्युशन दॅट इज अडॉप्टेड इन 1963 मध्ये जी मीटिंग झाली होती IUCNची, है ना, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, याची जी मीटिंग झाली होती त्या ठिकाणी आपल्याला हे रिझॉल्युशन अडॉप्ट केलेलं दिसून, म्हणजे साईट्स जी आहे ती आयडिया जी आहे ती अडॉप्ट केलेली दिसून येते. त्यानंतर काय जाणणं महत्त्वाचं आहे की हिचे जे नियम असतात ते बाइंडिंग असतात का, कोणावर, पार्टीजवर, म्हणजे बंधनकारक असतात का, ज्यांनी साईट्सला स्वीकारलं आहे, ज्यांनी त्या संधीवर सही केलेली आहे. ठीक आहे, तर जे बंधनकारक असतात पण त्यांना रॅटिफाय करायची गरज नाही. ठीक आहे, मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगते इथे, यांनी काय म्हटलं, इट डज नॉट टेक द प्लेस ऑफ नॅशनल लॉ, म्हणजे तुम्हाला तुमच्या देशाच्या कायद्यामध्ये त्याला इन्क्लूड करायची गरज नाही आहे, पण इम्प्लिमेंटेशन थ्रू म्हणजे काही नोटिसेस आणून किंवा नियमन साधेसुधे नियम लावून सुद्धा तुम्ही काय करू शकता,
ही जी संधी आहे हिचं इम्प्लिमेंटेशन आपल्या देशामध्ये करू शकता. ठीक आहे, तुम्हाला त्याला कायद्यामध्ये इन्क्लूड करायची गरज नाही, हे लक्षात ठेवाल. हे तुम्हाला विधानाच्या स्वरूपामध्ये करंटमध्ये प्रश्न जर आला तर येऊ शकते. जसं आता यू पी एस सी आहे तर यू पी एस सीमध्ये येऊ शकते, यू पी एस सी ई पी एफ ओ आहे तर ई पी एफ ओमध्ये येऊ शकते, एम पी एस सीमध्ये येऊ शकते. ठीक आहे, कारण की पर्यावरणाचं वेटेज आपल्याला दिवसेंदिवस वाढत चाललेलं दिसून येते. हिचं सेक्रेटरिएट कुठे आहे, साईट्स जी आहे हिचं सेक्रेटरिएट कुठे आहे, तर जिनिवा स्वित्झर्लंडमध्ये आपल्याला हिचं सेक्रेटरिएट असलेलं दिसून येतं. त्यानंतर हिचे ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते कोणती बॉडी करते. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, आय यू सी एन नाही आहे हां, जरी की आय यू सी एनच्या मीटिंगमध्ये ही आपल्याला संधी बनलेली दिसून येते, पण हिचं ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, हिचा जो प्रशासकीय कारभार आहे तो कोण सांभाळत असते संपूर्ण, तर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम ही जी बॉडी आहे ही सांभाळताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे, द कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ऑफ साईट्स इज द सुप्रीम डिसिजन मेकिंग बॉडी फॉर कन्व्हेन्शन ऑन, ओके, तर या साईट्सची एक स्वतःची कॉन्फरन्स ऑफ पार्टीज बनवलेली आहे जी काय करते, सगळ्या प्रकारचे निर्णय जे आहे याच्या संबंधित आपल्याला घेताना दिसून येते. ठीक आहे, जास्त काही कठीण बातमी नव्हती, कारण की पण विषय काय आहे की पर्यावरण आपल्याला एवढं व्यावहारिकरित्या आवडत नाही, म्हणून आपल्याला अशा ज्या पर्यावरणाच्या न्यूज असतात त्या फार अशा जवळजवळच्या वाटत नाहीत आणि आपण त्या वाचून विसरून जातो. बरं, हा एक प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट अबाउट साईट्स. ठीक आहे, जो तुम्हाला पॉसिबली पेपरमध्ये येऊ शकतो. आता अशा प्रकारचे जे लांब विधानांचे प्रश्न असतात आपल्याला हे प्रश्न बघून फार कठीण वाटतात, पण यांच्याबद्दलचं जे परम यथार्थ सत्य आहे ते हे आहे की असे प्रश्न सगळ्यात जास्त सोडवायला सोपी असतात, है ना. बघा, तुम्हाला दिसेल आता, इट इज अ मल्टीलॅटरल ट्रीटी दॅट इन्क्लूड्स प्लांट्स ॲनिमल्स बर्ड्स अंडर वेरिंग कॅटेगरीज टू थ्रेटन द एक्सटेन्शन विच विल बी जॉईंटली प्रोटेक्टेड मेंबर्स ऑफ द आयू. ओके, बरोबर आहे, है ना. साईट्स काय आहे, तर वन्यजीव जेव्हा आपण म्हणतो मग वन्यजीवांमध्ये प्लांट्स, वनस्पती, त्यानंतर प्राणी आणि पक्षी यांचा समावेश होतो. आता भारतात जर आपण विषय घेतला तर जगामध्ये 9वा क्रमांक लागतो भारताचा, कशामध्ये, बर्ड्समध्ये, पक्ष्यांमध्ये, है ना, म्हणजे पक्ष्यांची संख्या प्रजाती किती आहे, तर यामध्ये 9th जो नंबर आहे तो भारताचा लागतो. त्यानंतर 5th लागतो रेप्टाईल्समध्ये. ठीक आहे, सरपटणारे जे प्राणी आहेत ते त्यात 5वा नंबर लागतो भारताचा, आणि 7वा नंबर लागतो मॅमल्समध्ये, ज्याला आपण स्तनधारी प्राणी म्हणतो, है ना, मॅमल्समध्ये. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट संपूर्णपणे काय आहे, बरोबर आहे, की वन्यजीवांचं संरक्षण करते आणि कोण कशाचे मेंबर, आय यू सी एनचे, जॉईंटली प्रोटेक्टेड बाय येस. ठीक आहे, त्यानंतर दुसरं काय स्टेटमेंट आहे, इट इज ॲडमिनिस्ट्रेट बाय द इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर. हे सर आपण मागच्या स्लाईडमध्ये वाचलं की आय यू सी एन नसून काय आहे, इंटरनॅशनल युनियन, है ना, यू एन ई पी. त्यानंतर इट इज लिगली बाइंडिंग ट्रीटी विथ पिनल प्रोव्हिजन्स फॉर नॉन ॲडिरंट मेंबर स्टेट्स. अजिबात नाही, है ना, की बाइंडिंग नाही आहे, बंधनकारक नाही आहे, आणि कुठल्याच प्रकारचे पिनल प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे पेनल्टी वगैरे असलेली तर अजिबातच दिसून येत नाही. तर त्यामुळे आपल्याला इथे काय, आणि फोर्थ स्टेटमेंटसुद्धा, इट इज लोकेटेड ॲट जिनेवा स्वित्झर्लंड. ओके, तर याचं जे सेक्रेटरिएट आहे ते कुठे आहे, जिनेवा स्वित्झर्लंड, किंवा आपण त्याचं हेडक्वार्टर्स म्हणूयात. तर फोर्थ इज करेक्ट अँड फर्स्ट वन इज करेक्ट, तर 1 आणि 4 हे याचं ॲन्सर आहे. आपल्याला करेक्ट विचारलेलं आहे, येस, करेक्ट विचारलेलं आहे. इनकरेक्ट जर विचारले असते तर 2 आणि 3 जे आहे ते ॲन्सर आलं असतं, की 2 आणि 3 काय आहेत, इनकरेक्ट आहेत. म्हणजे अशा प्रकारचे आपण कुठल्याही टॉपिकचे 3-4 पॉईंट जरी व्यवस्थित समजून घेतले तर आपण जे क्वेश्चन्स आहेत त्यांना इझिली जे आहे फेस करू शकतो. ठीक आहे, इथे बाकी तुम्ही हे वाचू शकता, ही जी PDF आहे, ज्याची जी PPT आहे ती तुम्हाला आकार फाउंडेशनच्या टेलिग्राम चॅनलवर विद्यार्थी मित्रांना मिळून जाईल. त्या ठिकाणी तुम्ही याचं पूर्ण एक्सप्लेनेशन एक वेळा वाचून घेऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे आज आपण जागतिक वन्यदिन दिवस जो आहे तो काय असते, का साजरा केला जातो, साईट्स काय असते, त्याचे सेक्रेटरिएट वगैरे कुठे आहे, हे सगळी आपण माहिती घेतली. धन्यवाद.